नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सध्या चर्चा होती है ती नोटबंदीच्या निर्णयाची, कॅशलेस व्यवहारांची आणि आता सोनं स्वतःकडे बाळगण्यावर आलेल्या निर्बंधांची। आपण सोनं अंगावर वागवायचो इथपासून प्रवास करताना काही रोकड आठवणीने आपण आपल्याकडे ठेवायचो, आता वाटचाल करतोय कॅशलेस व्यवहारांपर्यंत। पाहूयात यावरच आयबीएन लोकमतचा स्पेशल कार्यक्रम सोनं नाणं आणि ॲप। महिलांसाठी सोनं खरेदी म्हणजे जीव की प्राण, पण कालच मोदी सरकारने सोनं किती बाळगायचं यावर निर्बंध घातले आहेत। विवाहित महिला स्वतःकडे फक्त 500 ग्रॅम सोनं ठेवू शकते, अविवाहित महिला स्वतःकडे फक्त 250 ग्रॅम आणि पुरुष स्वतःकडे फक्त 100 ग्रॅम सोनं बाळगू शकतात। या निर्णयावर काही महिला नाराज आहेत तर काही महिलांना हा निर्णय योग्य वाटतोय। पुण्यामध्ये ज्वेलर्सच्या दुकानामध्ये सोनं खरेदीसाठी आलेल्या महिलांशी याविषयी आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी संवाद साधला। पुण्यातील एका दागिन्यांच्या दुकानात मी सध्या आलेली आहे। इथे येऊन महिलांकडून मी जाणून घेणार आहे की नेमके आता नवीन येत असलेल्या कायद्यानुसार, म्हणजे जे आपण म्हणतो की इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार विवाहित महिला आता फक्त 1/2 किलो सोनं म्हणजेच 50 तोळे सोनं आपल्या स्वतःजवळ बाळगू शकतात, तर अविवाहित ज्या महिला आहेत म्हणजे ज्या युवती आहेत त्यांच्याकडे 25 तोळे सोनं म्हणजेच 250 ग्रॅम सोनं ते स्वतःजवळ ठेवू शकतात। आपण जाणून घेऊयात महिला वर्गांकडूनच, कारण की नेहमीच सोनं जे आहे ते महिला वर्गाचं आवडतं असतंच, पण त्याचबरोबर जास्तीत जास्त गुंतवणूक जी असते ती भारतामध्ये सोन्यामध्ये केली जाते, त्याच्यावरती नेमका काय परिणाम होईल का आपण जर त्यांच्याकडूनच जाणून घ्यात। आणि महिला वर्गांचा आवाज अर्थातच खूप महत्त्वाचा आहे या सगळ्या विषयामध्ये। आम्हाला तो कायदा कळलेला नाही आहे आणि आम्हाला मुळात मान्य नाही आहे तो केला आहे। सरकारने कायदा हा व्यवस्थित केलेला आहे, पण प्रत्येक महिलेकडं असतंच ना 25 तोळे नाही 50 तोळे असतंच। आणि वडिलोपार्जित आलेलं आहे आमच्याकडे सोनं आणि आमचे वडिलोपार्जित लोक आहेत ती वरती गेलेली आहेत। मग आता आम्ही त्यांच्याकडून त्या रिसीट त्यांच्याकडे जाऊन आणायच्या का? जी लोकं 2 नंबरचा धंदा करतात ना त्या लोकांकडे एवढं सोनं नक्कीच असणार, पण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडे की जे आम्ही पैपई गृहिणी ह्या पैपई साठून सोनं करतात, कारण प्रत्येक स्त्रीला सोनं हे खूप आवडतं, मग त्या सोन्यावरती निर्बंध का? आम्ही एकतर बाजूला ठेवतो म्हणजे किंवा मग त्याची भिशी लावून आम्ही हे सोनं जे घेतो मग ते त्याचं काय करायचं हा आम्हाला प्रश्न पडतो की आता आम्ही सोनं ते घ्यायचं की नाही, हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे। तर आहे बरोबर आहे म्हणजे, पण इतकं सोनं आता घ्यायची ऐपत तरी कुठे आहे ना लोकांची? नाही नाही, आमच्याकडे तर वडिलोपार्जित नाहीच आहे, आम्ही कष्टानेच आम्ही घेतोय, पण साधारण काय इयरिंग्स म्हणा नोज रिंग एवढंच। महिलांचा सगळ्यात प्रिय म्हणजे सोनं खरेदी हा छंद असावा माझ्या मते, किंवा आवड असती बऱ्याच जणांना। आणि माझं मत असं आहे की जे मोदी सरकारने आत्ता हा नियम आणला लिमिटेशन आणलेत हा अगदी योग्य निर्णय आहे, जेणेकरून जो काही काळा पैसा आहे तो त्याला कुठेतरी आळा बसेल। जो काही आवडव्य साठा लोक करतात त्याला नक्कीच आळा बसेल या नियमामुळे। हा जो निर्णय घेतलेला आहे तो व्यवस्थित म्हणजे चांगलाच आहे आणि सर्वांच्या फायद्याचा आहे। आता तुम्हाला म्हणजे जरा अडचणी वाटत असतील, पण इथून पुढे जे आहेत ना सर्व म्हणजे सुलभ सर्व होणार। पण अनाढाई जे स्टोरेज करतो ते स्टोरेज करण्यावर थोडंसं बंधन येईल, आणि मेन म्हणजे की प्रत्येकाची ॲसेट जी आहे ती थोडी डिक्लेअर असलेली आणि सरकारच्या दृष्टीने ते टॅक्सेबल असलेली। आय थिंक इट्स अ गुड डिसिजन, सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी ट्रान्सपरन्सी राहील, इट्स गुड। खरं तर खूप चांगल्या प्रतिक्रिया कळत आहेत। एकीकडे आवड तर आहेच दागिने घेण्याची आणि जास्तीत जास्त दागिने साठवण्याची, मात्र मध्यम वर्गाचा जेव्हा आपण विचार करतो आहे तेव्हा एका मर्यादेच्या पलीकडे त्यांच्याकडे खरंच तितकं सोनं नसतं, त्याच्यामुळे या निर्णयाचा स्वागत मध्यम वर्ग करताना दिसतो आहे। मात्र जे काळा पैशांची गुंतवणूक करू पाहत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा एक लगाम असणार आहे हा नियम म्हणजे, आणि त्याच प्रतिक्रिया ज्या आहे त्या महिलांनी सुद्धा इथं व्यक्त केलेल्या आहेत। व्हर्जन्स निखिल करंदीकरसह हलिमा कुरेशी, आयबीएन लोकमत, पुणे।
सोनं म्हटलं की आपल्याला आठवतात त्या सगळ्यात आधी महिला, त्यानंतर सराफा व्यावसायिक आणि मग पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणावर सोनं घेतो. त्यामुळे या तिन्ही स्तरांवर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे सोनं खरेदीवर विपरीत परिणाम झालेला आहे आणि त्यातच ग्राहकावर सोनं स्वतःकडे बाळगण्यावर जे निर्बंध आले आहेत त्यामुळे सराफा व्यवसाय आणखी गाळात जाईल असं भाकीत केलंय फतेचंद रांका यांनी. भारतीयांची मानसिकता विचारात न घेता अव्यवहार्य निर्णय सरकार घेत आहे अशी कडक टीका सराफा असोसिएशनचे प्रमुख असलेले फतेचंद रांका यांनी केली आहे. काळ्या पैशा पाठोपाठ केंद्र सरकारने आता सोन्याचा गैरवापर होऊ नये यासाठी देखील काही निर्णय घेतलेले आहेत. आपल्या सोबत फतेचंद रांका आहेत जे सराफा असोसिएशनचे प्रमुख आहेत. आपण त्यांना विचारूयात. मुळात सांगा की जी काही माहिती येते त्यातून काही जणांचं असं म्हणणं पडतं यात नवीन काहीच नाही आहे, हे जुनंच आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मुळात खरोखर काही नवीन निर्णय झाला आहे का? नाही, हा नवीन निर्णय आहे. पूर्वी अशी कुठलं म्हणजे मर्यादा इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये नव्हती. फक्त एक जनरल प्रॅक्टिस म्हणून इन्कम टॅक्समध्ये कुठे जर सर्च झाला किंवा रेड झाली तर एक मॅरिड वुमनचं स्त्रीधन म्हणून 500 ग्रामपर्यंत सोडत होते. पण तू असं कुठे लिखित नसल्यामुळे काही ठिकाणी सोडत होते, काही ठिकाणी सोडत नव्हते. पण आता हे क्लिअरिफाय झालं आहे की अमेंडमेंट झाली कायद्यामध्ये आणि 500 ग्रामपर्यंत विवाहिताला आणि 250 ग्राम अविवाहिताला आणि 100 ग्राम माणसं पुरुषाला ही जी केलेली आहे ही एक म्हणजे तोपर्यंत इन्कम टॅक्सवाले कोणी त्यांना विचारणार नाही. पण मुळात ही योग्य आहे का अशी विभागणी? नाही, ही विभागणी योग्य नाही आहे. तुम्ही भारत संस्कृती, आपली जी एकंदरीत हिंदू संस्कृती आहे किंवा एक जे सोन्याचा उपयोग कुटुंबामध्ये जो वेळोवेळी वेगळ्या कारणासाठी केला जातो, गिफ्ट आहे किंवा हॉस्पिटलायझेशन आहे, एज्युकेशन आहे, मॅरेज आहे, मुलींच्या लग्नासाठी हळूहळू घेतलं जातं, तर यासाठी ही मर्यादा जी घातली ती चुकीची आहे. हे काय होतं की एक केवळ जर काही सरकारच्या याला फक्त सपोर्ट देण्यासाठी कोणी जर म्हणत असेल तर एक मी त्यांच्याशी सहमत होणार नाही. माझ्या मते एकंदरीत भारतातली जी परंपरा पाहता एक वैवाहिकाला विवाह कुटुंबाला 1 किलोपर्यंत तर सूट द्यायला पाहिजे होती, नंतर अविवाहिताला 500 ग्राम आणि माणसाला 500 ग्राम. काय होईल आता या निर्णयामुळे? या निर्णयामुळे एक तर जनतेमध्ये काय झालं आहे असं दिसतंय की पहिली गोल्ड डिपॉझिट स्कीम फेल गेली, गोल्ड मॉनिटायझिंग स्कीम फेल गेली, नंतर IDA स्कीम आली, पाहिजे तसं तेवढा गोळा पैसा झाला नाही, नंतर आता हे जे नोटा बंद केल्यानंतर जे काही रक्कम झाली ती 1 नंबरची जमा झाली आहे, काळा पैसा नाही जमा झालेला, लोकांच्या अकाउंटमधली त्यांनी जमा केली आहे, त्यामुळे काळा पैसा काही बाहेर पडलेला नाही. आता काय झालं आहे की ते नाही म्हणून एक असं वाटायला लागलं आहे की एक जनतेवर दडपण आणून आता जी नवीन स्कीम केली आहे 50% त्यामध्ये त्यांना परत त्याच्यात प्रोत्साहित व्हावं. परंतु एक लक्षात ठेवा की याच्यावरनं 100% म्हणजे जनतेमध्ये एक घबराट निर्माण झालेली आहे, परंतु सरकार सफल होणार नाही. जनता एखाद वेळेला याला साथही देतील परंतु ग्रामीण भागातनं मला नाही वाटत की या निर्णयाला साथ दिली जाईल. आपण बघितलं की फतेचंद रांकाने स्पष्ट केलेलं आहे की निर्णयामध्ये विसंगती आहे, फार विचार करून चर्चा करून हा निर्णय घेतलेला नाही आहे, ज्या हेतूकरता हा निर्णय घेतला तो सफल होईल असंही वाटत नाही आहे. आणि याचा व्यापाऱ्यांना जरी डायरेक्ट फटका बसत नसला तरी जनतेला फटका बसू शकतो. भारतीय मानसिकता जी आहे सोन्याबद्दल त्याचा कुठेतरी विचार करायला होता. ही मर्यादा आहे ती सुद्धा 1/2 किलोच्याऐवजी 1 किलो विवाहित स्त्रियांसाठी, अविवाहितांसाठी 1/2 किलो अशी हवी होती असं यांचं म्हणणं आहे. बघूयात आता सरकार या सूचनांचा विचार करते का. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे. प्रत्येक पुरुष खूप मोठ्या प्रमाणात सोनं घेतो किंवा त्याला सोनं घेण्याची इच्छा असते, घालण्याची इच्छा असते असं नाही. पण गोल्डमॅन किंवा गोल्डन मॅन अशी एक संकल्पना रुजू पाहते आहे गेल्या काही वर्षांपासून. आता ही संकल्पना इतिहास जमा होणार का हा प्रश्न आलाय या निर्णयामुळे. पुण्यातील गोल्डमॅन यापैकी एक सम्राट मोझे हे नाव कायम चर्चेत असतं. मोदी सरकारने सोनं बाळगण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर म्हणजे त्यावर घातलेल्या निर्बंधांच्या निर्णयानंतर वडिलोपार्जित सोन्याच्या पावत्या आणायच्या कुठून हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. याविषयीच त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. पुण्यातल्या अनेक गोल्डमॅनपैकी चर्चेत असलेलं सतत एक नाव ते म्हणजे सम्राट मोझे. सम्राट आपल्या सोबत आहे. गोल्डमॅन या सदरामध्ये आधी तोळे आणि त्यानंतर किलोमध्ये सोनं घालणारा गोल्डमॅन म्हणून सम्राटची ओळख आहे. आता रोज इतकं सोनं कॅरी करताना अडचण होती म्हणून त्यांना आज ते जरी घातलेलं नसलं तरी मोदी सरकारच्या निर्णयानं सम्राटला झटका बसलाय. नेमकं काय तुझी भूमिका आहे याच्यावर? आता हे सोनं आम्ही पूर्वजांनी आम्हाला दिलेलं आहे
पूर्व आमच्या पहिल्यापासून म्हणजे दोन्हीकडे म्हणजे आमच्या आजोबा वगैरे पंजोबा त्यांच्यापासून हे सोनं आहे. सोनं हे आमची आवड पण आहे आणि एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण आम्ही सोनं घालतो. आम्हाला उद्या जर काय हे लागलं तर त्यासाठी आम्हाला ती हे पण हा मोदी सरकारचा निर्णय हा चुकीचा आहे. कारण की आम्ही आमच्या बहिणीच्या लग्नात पण आम्ही अर्धा किलो तर सोनं नक्की देतो. 50 तोळे तर हे कुठेही जात नाही आणि हे काय कुठले ब्लॅकचे पैसे नाही आहेत. हे आमच्या पूर्वजांनी कमवलेली संपत्ती आहे. ह्यामध्ये काय आम्हाला हे नाही आहे. पण हे मोदी सरकारचा हा निर्णय अक्षरशः चुकीचा आहे. मी जे आहे ते क्लिअर दाखवणार. का हे आमचं वडिलोपार्जित आहे आणि आत्ता जे केलेलं आहे त्याच्या माझ्याकडे सगळ्या पावते आहेत आणि आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो सगळे. त्यामुळं आम्हाला काय त्याचं हे नाही. आणि सरकारने पण याची नोंद घ्यावी की जे वडिलोपार्जित आहे त्याचं ते वडिलोपार्जितच दाखव. कारण की आमचं म्हणजे आता दोन्ही आमचे म्हणजे आमच्या आजोबा 57 नगरसेवक होते. आमचे प्रॉपर्टी पहिल्यापासून आहे प्लस आमचे वाळूचे ट्रक वगैरे होते. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून गर्भश्रीमंत आहे. मूल्यवान दागिना खरं समजला जातो किंवा सोन्याची गुंतवणूक ही पवित्र मानली जाते. त्याला धर्माशी जोडलं गेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोदींचा हा निर्णय सर्वसामान्यांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सगळ्यांनाच अडचणीत आणणारे ठरू शकतो. आणि त्या निमित्तानं महत्त्वाचं म्हणजे काळा पैसा खरंच या सोन्यामध्ये दडला आहे का, तो या निर्णयातून बाहेर येऊ शकतो का, हेही पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. सम्राट सारख्यांची मात्र या सगळ्या निर्णयामुळं प्रचंड अडचण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाठे सर, वैभव सोनोने, IBN लोकमत, पुणे. दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर मोदी सरकारकडनं हे स्पष्ट करण्यात आलंय की हा निर्णय आम्ही नव्याने घेतलेला निर्णय नाही, तो जुना निर्णय आहे. आत्ता आम्ही तो योग्य पातळीवर आणून तो राबवण्याचा प्रयत्न करतोय. हे राबवलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय जेव्हापासून झालाय त्यानंतरच्या खरेदीवर निर्बंध येणार आहेत, ते या नियमात बसले गेले पाहिजेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया या कार्यक्रमामध्ये आणि आता ॲप्सकडे वळूया. म्हणजे आपण जेव्हा आता कॅशलेस सिस्टीमकडे वळणार आहोत तेव्हा त्यासाठीची जी ॲप्स आहेत ती जाणून घेणार आहोत एका ब्रेकनंतर. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सध्या खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी ॲप्स उपलब्ध आहेत. मात्र आज पेटीएम म्हणून एक ॲप खूप प्रसिद्ध आहे. नक्की काय आहे हे पेटीएम आणि हे कसं काम करतं आपण त्यावर नजर टाकूया. असं समजा पेटीएम एक काका आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे आधी पैसे देऊन ठेवायचे. समजा 1000 रुपये तुम्ही देऊन ठेवलेत. आता तुम्हाला ओला चालकाला 400 रुपये त्यातले द्यायचेत. पेटीएम उघडायचं, चालकाचा तिथे नंबर टाकायचा, सांगायचं चालकाला की 400 रुपये दे. आता त्याच्या पेटीएम मध्ये 400 रुपये जमा झाले, संपलं. तुम्हाला कॅश ठेवायची गरज नाही, चालकाला डेबिट कार्ड मशीन ठेवायची गरज नाही. गरज आहे फक्त दोघांकडेही पेटीएम हे ॲप असण्याची. आणि हो, तुम्हाला वाटलं की तुम्हाला ॲप नकोय, पेटीएम मध्ये जा, रिटर्न मनी टू बँक हा ऑप्शन सिलेक्ट करा, सगळे पैसे तुमच्या खात्यात परत, काही वांधा नाही. पेटीएम तर नक्की आहे. पेटीएम म्हणजे आहे काय कल्पना करा. तुम्ही शॉपिंगला गेलात, तुमच्याबरोबर एक मित्र आहे ज्याचं नाव आहे पेटीएम. टोटल झाली 1390 किंवा 1350. 1350 रुपये द्यायचे, डेबिट कार्डची गरज नाही, कॅशची गरज नाही, तुमच्याकडे पेटीएम आहे. आता काय करायचं तर पेटीएम ॲपमध्ये जायचं. हे पेटीएम ॲप, त्याच्यामध्ये तुम्ही आधीच काही पैसे टाकून ठेवलेले आहेत जे तुमच्या बँक अकाउंटमधनं गेले. समजा तुमच्याकडे एक 3000 रुपये या पेटीएममध्ये आहे. आता काय करायचं, अनेक ऑप्शन्स दिसत आहेत. इथे आहे पे. आता पेमध्ये जाऊया. पेमध्ये परत ऑप्शन्स आहेत. QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा डायरेक्ट फोन नंबर टाकून करायचा आहे. आपण फोन नंबर टाकून करूया, मोबाईल नंबर. इथे दोन महत्त्वाचे ऑप्शन्स आहेत. मोबाईल नंबर, आता कल्पना करूया, उगाच कोणाचा मोबाईल नंबर टाकायला नको, त्याला फोन जायचे. हा फोन नंबर मी टाकला, त्याच्यामध्ये अमाऊंट एंटर करतो 1350. हे झालं की आपण दाबायचं सेंड. सेंड झालं, जो दुकानदार आहे किंवा त्या मॉलचं जे पेटीएम अकाउंट आहे त्याच्यामध्ये 1350 रुपये जमा होणार आहे. तुमचा व्यवहार संपला. आता ह्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत. तर गैरसमज म्हणजे असे की माझ्या पेटीएममधनं कोणी पैसे चोरले तर, किंवा जर का मी 3000 रुपये जमा केले त्याच्यामध्ये जर का 2000च उरले तर, असं काहीही होत नाही. जसं तुमच्याकडे आज डेबिट कार्ड आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे त्याच्यातनं पैसे तुमचे जातात का, नाही जात. पण हां,
हे तुमच्या डेबिट कार्ड सारखंच आहे, ह्या अर्थाने की तुमचा फोन जर का चोरीला गेला किंवा हरवला तर तुमच्या या पेटीएमचा वापर दुसरा कोणीही करू शकतो, त्यात फुल प्रूफ नाही किंवा त्यात दुसरा कोणता मार्ग नाही. दुसरं म्हणजे जर का तुम्ही कोणाकडनं पेटीएममधनं पैसे घेताय, जर का माझ्या मित्राने मला पैसे दिले, बघा काय ओलाचे पैसे बाकी होते, मला 400 रुपये दिले, हे 400 रुपये मी माझ्या बँक अकाउंटमध्ये टाकू शकत नाही, त्या 400 रुपयाचं मला पेटीएमवरच शॉपिंग करावं लागेल. आता ते काय शॉपिंग करता येतं ते आपण बघूया. तर आज शुक्रवार चित्रपट रिलीज व्हायचा दिवस, अशी कल्पना करा की मला आता कहाणी टूला जायचं आहे, आज रिलीज झाला आहे. आता कहाणी टूला जर माझा जायचं असेल तर कोणत्या मूव्ही बुकिंग साईटवर जायची गरज नाही आहे, या पेटीएमवर टायमिंग्स आणि बुकिंगही मला करता येतं. काय करायचं, तुम्ही बुक माय शोवर गेला असाल तर तुम्हाला हे टायमिंग्स फॅमिलियर असतील, त्याच्यातनं बुक करायचं. आणि हो, तुम्ही हे पेटीएम जास्त वापरावं त्यासाठी 50% इथे कॅशबॅक आहे, म्हणजे जर का माझे तिकीट असे जर का 500 रुपये झाले तर 250 रुपये माझ्या पेटीएमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत, ज्याने मी अजून काही शॉपिंग करू शकतो. आणि हो, आता हे फक्त फिल्म बुकिंगचं झालं, पण दुसरी तुम्हाला कसलीही शॉपिंग करायची असेल, म्हणजे अगदी फक्त ओला उबर नाही किंवा फक्त किराणा मालाला पैसे देणं नाही, तुम्हाला बूट घ्यायचं आहे किंवा कपडे घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला काय लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एक नवीन ॲमेझॉनवरनं पुस्तक मागवायचं आहे, या सगळ्यासाठी तुम्ही हे ॲप जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. आणि हो, आता तुम्ही असं म्हणाल की माझे 3000 रुपये ह्याच्यामध्ये आहेत, 6 महिने वापरलं नाही, मग काय त्या पैशाला काही होत नाही, हां त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळणार नाही, पण तुमचं जे वॉलेट आहे, तुमचं जे पासबुक आहे, म्हणजे तुमचे जे पैसे जमा असतात त्याला पेटीएमने जाऊ न दिले, तुमचं पासबुक ते तुम्ही वापरू शकता. आणि दुसरं म्हणजे आपण इथे काही इतर ऑप्शन्स बघूया. आता इथे जर का तुम्ही बघितलं इथे अनेक ऑप्शन्स तुम्हाला दिसते, हॉटेल बुकिंग आहे, मेन्स फॅशन आहे, विमेन्स फॅशन आहे, लहान मुलांचे टॉईज आहेत, त्यांचे कपडे आहेत, गिफ्ट्स आहेत, पुस्तकं आहेत, स्टेशनरी आहेत, ह्याला काहीही एंड नाही आहे. आता आपण असा विचार करतो कधी कधी की हे कशाला पाहिजे एवढं सगळं. प्रश्न असा आहे की जर का आज आपण युरोपमध्ये गेलो किंवा अमेरिकेत गेलो, कॅश जे आहे, रोकड जे आहे, त्याचं महत्त्व कमी व्हावं, त्याच्यावर तुम्ही आम्ही जे अवलंबून असतो ते कमी व्हावं, कोणत्याही वेळी कुठेही गेलं कॅश आहे नाही आहे, डेबिट कार्ड आहे नाही आहे, त्यात बॅलन्स आहे नाही आहे, माझा पगार झाला आहे नाही आहे, काही फरक पडत नाही. तुमच्या या पेटीएम अकाउंटमध्ये पैसे असतील तर तुम्ही शॉप करू शकता. त्याच्यामुळे आम्हाला असं तुम्हाला सांगणं आहे की जर का तुम्ही ह्याच्याबद्दल कम्फर्टेबल असाल किंवा जर का नसालही, आता ॲप डाउनलोड करा, 100-150 रुपये त्याच्यामध्ये ट्रान्सफर करा आणि ते वापरून बघा. ह्याचं कारण असं आहे की आज नाही तर उद्या आपल्याला हे करावं लागणार आहे, कारण जग त्या दिशेने चाललं आहे. जसं माझा सहकारी मित्र म्हणाला की आपण त्या दिशेने चाललो आहे, कॅशलेस व्यवहारांकडे आपण चाललो आहे आणि त्यात आपल्याला पाऊल टाकणं गरजेचं आहे. आपण या कार्यक्रमामध्ये इथे संपूया, पहा फक्त IBN लोकांना.